अजय सर बेस्टच आता पावनखिंड अजून ओसरली नाहीये तो फीवर खरं तर आणि पुन्हा एकदा तुम्ही लोकांसमोर येताय तो कसं वाटतंय? छान वाटतंय. श्री शिवराज अष्टक 8 चित्रपटांची मालिका, त्यातला तर तू म्हणालीस त्याप्रमाणे चौथा चित्रपट येतोय 22 एप्रिल 2022 रोजी. तर या चित्रपटाचं म्हणजे स्वागत लोक नक्कीच करतील, कारण नाव जे आम्ही नेहमी घेतो ते शेर शिवराज स्वारी अफजल खान असंच पूर्ण नाव आहे त्या चित्रपटाचं. आणि चित्रपटाचं नाव घेतल्यानंतर चित्रपट कशावर बेतलेला आहे हे सांगायची काही आवश्यकता नाही. पावनखिंडला जे भरभरून प्रेम प्रतिसाद दिला लोकांनी, त्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की लोक आता वाट बघतायत आणि त्यामुळेच शेर शिवराज स्वारी अफजल खानचं पोस्टर ज्या दिवसापासून आलं ते आतापर्यंत, तर ते त्या सगळ्या प्रवासात लोक आमच्या बरोबर आहेत हे आम्हाला सातत्याने जाणवत आहे. सो आता जो फीवर तू म्हणलीस की पावनखिंडाचा फीवर अजून आहे, त्याच तोच फीवर आता सुदैवानी आमच्या चित्रपटाला जो येणार आहे त्यालाही लाभतो आहे, त्यामुळे फार उत्तम वाटतंय. जसं आम्ही पहिल्यापासून म्हणतो, हे चित्रपट आमच्यासाठी व्यावसायिक नाही आहेत, फक्त व्यावसायिक असणं हा त्यातला एक छोटा भाग झाला, परंतु मोठा भाग जो आहे हा एक व्रत हेच आहे. त्यामुळे पुढचं जर काही घडवायचं असेल तर हे आम्हाला बिंबवच लागेल आणि ते बिंबतंय याचं कुठेतरी समाधान. येस, आणि मला वाटतं की इतिहास वाचण्यापेक्षा बघितलेला जास्त लक्षात राहतो आणि ठासतो मनावर, आणि मुलांना ते खूप सोपं जाईल. हिस्ट्री विषय कदाचित आवडायलाही लागेल काही जणांना, असे होऊ शकेल. तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल? हा, भूमिकेबद्दल म्हणजे काय आहे की साधारणपणे दिग्पालचं कास्टिंग इतकं परफेक्ट असतं आणि ते खूप प्रीप्लॅन्ड असतं, त्यामुळे फरजंदा हा पहिल्या चित्रपटातच त्याने मला सांगितलं होतं की तिसरा चित्रपट खूप महत्वाचा आहे तुझ्यासाठी, कारण त्याला माहिती होतं की मला स्वतःला बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका करायची इच्छा आहे. तर तो त्यांनी मनात तेव्हा ठरवलं होतं की आपण पावनखिंड करायचा तिसरा. पण दुसरा पिक्चर जो आम्ही केला फत्ते शिकस्त, जो पहिला एक सर्जिकल स्ट्राईक म्हणता येईल असा, शाहिस्ते खानाची ज्यात बोट तोडली भारतानी, त्या चित्रपटामध्ये तो म्हणला की मोतीजी रेवळेकर आवडलं पात्र, पण आता मग जरा जास्त मोठी जबाबदारी म्हणजे तानाजी मालुसरे यांचा रोल तुला करायचा आहे, आणि तो रोल सुद्धा सगळ्यांच्या पसंतीला खूप उतरला. तर तो म्हणला की आपण एक छत्रपती शिवाजी महाराजांचं युनिव्हर्सच निर्माण करतोय, सो आपण अव्हेंजर्स सारखंच करूयात. अशी शक्यतो आमच्याकडनं एक प्रयत्न असतो की त्याच कलाकाराने तो रोल पुढे न्यावा जर तो सातत्याने पुढच्या सिनेमांमध्ये येत असेल तर. त्यामुळे या चित्रपटात सुद्धा मी त्याच लुकमध्ये आणि त्याच आवेशात दरवेळी तानाजी मालुसरेंचाच भूमिकेत आहे, आणि खूप सुंदर एक वेगळीच शेड तानाजींची या चित्रपटामध्ये बघायला मिळेल.